बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत आज माँ जिजाऊचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कोरोना निर्बंध असल्यामुळे अत्यंत साध्या आणि कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला। विद्युत रोषणाईने जिजाऊंचा राजवाडा सजवण्यात आला होता। सकाळपासूनच जिजाऊ भक्तांनी कोरोना नियमाचे पालन करत या जन्मस्थळाला वंदन करण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। बुलढाणा जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार दर गुरुवारी व रविवारी भरणारा आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याचे माहिती मुख्य अधिकारी यांनी दिली आहे। लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या सेगामधील रुचिल प्रमोद पेंढारकर या 29 वर्षीय तरुणाविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे। रुचिरने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध प्रस्थापित करून अत्याचार केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे। 16 वर्षाच्या मुलीला बलात्कारानंतर खून व त्यानंतर देखील तिच्या शरीरावर 25 ठिकाणी जखमा करणाऱ्या आरोपी तरुणास जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी हा निकाल दिला आहे। अल्पवयीन मुलीचे नाक व तोंड दाबून ठेवल्याने तिचा मृत्यू झाला होता। आकाश नाथा कोळी राहणार पुणे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। शिकवणी आटपून घरी परत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत 8 सप्टेंबर 2012 रोजी हा प्रकार घडला होता। खामगाव येथील अनन्या आशिष अमृतसागर हिने अॅबॅकस स्पर्धेत नेत्रदीपक प्रगती केली। हिने प्रोएक्टिव्ह अॅबॅकस इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेऊन गणितामध्ये राष्ट्रीय स्तरावर 5वा क्रमांक मिळविला। अनन्या ही नीलकंठनगर येथील आनंद प्रो अॅबॅकस क्लासची ती विद्यार्थिनी आहे।